Vedeți, mărule, vidul ăla de la treabă sunt de mie, au necăbă la numărul ăsta. Mă, ce lecără-n lăbânceaz la cale. Mie, nică din mai aporan la cămichelele, mică din ne mai curami. Mai cu ați cam arătă-n limba, mi-i pădu nemnul. Mă, la asta s-a lăna să mărta vietnă, utun daun cută zăun jiu vidietetnă. Mai curvat de rane pe ce asta s-a levat și condițion. Mă la asta v-a temit, mă run ca să ai nemi, că ce la mă cunea ce zi or, vă ze rău mi. Azi mă la să dăs la gard dutti mai cu mă zi. Namaste, namaste. Rată ce scar, că stai. Ha? Da, mă la ce murul n-ai tăi ai la paune tintas la glit. La ce să te chiră să nu le răscă. Ar mă ca să duc? Îmi băgă să mă duc așa la urmă. Să gă, ai căi să mă lăsă știuri că ai de la papre. Asta tu mă lăsă o pună de-asta, că? O pună de-asta? Da. Pai să rău tot n-ai. Punta pai să rău tot n-ai. Doni? Ie pun roade. Uite roade, ite roade. इथे रॉड घातलाय हे दोन्ही साइडला रॉड घातलाय हां रॉड इकडे नाही इकडे काहीच नाही हड्डी पण नाही रॉड पण नाही काहीच नाही इथे अरे बाप रे राहू दे अरे बाप रे इथे पण रॉड नाही अरे फाडून फाडून नाही ना एवढा ऑपरेशन किती वेळा केलं ऑपरेशन 8-9 वेळा किती वर्षापासून ऑपरेशन झालं 2014 पासून आता मला सांगा की नेमकं काय झालं होतं मला सांगा की हे कधीपासून म्हणजे मला आता मला तिकडनं चेंबूरवरनं इथे यायला 3 तास लागले जवळजवळ माझ्याकडे कोणी येऊन गेलं होतं तुम्ही माझी बाईक तुम्ही येऊन गेलो होतं बरोबर तर मला जोपर्यंत तुम्ही मला व्हिडिओ पाठवला नव्हता तोपर्यंत मला कळत नव्हतं तुम्ही मला काल व्हिडिओ पाठवला त्याच्यानंतर मग म्हटलं की आता लगेच जायला पाहिजे हे झालं काय म्हणजे नेमकं तुमची ही जी अवस्था अशी झालेली आहे तुम्ही आता बेडवर झोपूनच असता कशामुळे काय झालं मी आहे ना काम करताना पडलो होतो अंधेरीत म्हणजे केबल तेव्हा काय जाणवलं नाही मार लागलेलं नंतर त्रास व्हावा लागला मग त्रास झाल्यावरती डॉक्टरला दाखवलो आम्ही जाऊन तर डॉक्टर म्हणले की यांचं ते हाड तुटलंय म्हणजे पूर्ण खराब झाले चिरलंय तुटलंय आणि ऑपरेशन करावं लागेल म्हणून तर आम्ही म्हणलं ठीक आहे ऑपरेशन करूत म्हणलं मग खर्च वगैरे सांगितलं आम्ही मान्य झालो डॉक्टर क्षितीश शाह प्राईम हॉस्पिटल ऑर्थोपॅडिक MBBS त्यांनी सर्व काय केलं माझं मेडिक्लेम क्षितीश शाह कुठे असतात ते आंबोली चर्चच्या मागे अंधेरी वेस्टला हा स्वतःच मग तिथं आम्ही ऑपरेशन करताना ते म्हणले की 30 वर्ष तुम्हाला काही होणार नाही मी गॅरंटी देतो तुम्ही व्यवस्थित होणार आणि याच्यात आमचे म्हणजे सगळे जण होते त्यांच्यासमोर पण बोललेलं आहे त्यांनी तर मग परत ना हे ऑपरेशन सक्सेस झालं उजव्या पायाचं मग परत थोड्या दिवसानं मला डाव्या पायाला पण त्रास व्हावा लागला मग परत डॉक्टरकडे जाऊन दाखवलो मी तर डॉक्टर म्हणले की तुमचं डाव्या पायाचं पण हे झालेलं आहे म्हणजे मी बाईकवरनं पडलो ना स्लिप झालं तर डाव्या पायाला जरा मार लागला मग ते लईच त्रास व्हावा लागला मग ते जाऊन दाखवलं डॉक्टरला तर डॉक्टर म्हणला हे पण तुटलं आहे म्हणजे खराब झालं तर तुम्ही याचं पण ऑपरेशन करावं लागेल तर ठीक आहे म्हणून मग ते पण केलं त्यांनी ते म्हणजे दोन्ही 30 वर्षाची गॅरंटी दिलं आणि 1-2 वर्षच चाललं चालता चालताच अचानक डाव्या पायाचा बॉल तुटला डाव्या पायाचा बॉल तुटला मग आम्ही गेलो पर डॉक्टरकडे की दुखा लागले डॉक्टर म्हणले काय झालं बघा लय त्रास व्हावा लागलाय
मग त्यांनी एक्सरे काढलं की बॉल तुटलेला दाखवला एक्सरे मध्ये. परत डॉक्टरनी ऑपरेशन करायला सांगितलं, तर मग कॅशलेस माझं मेडिक्लेम होतं ना, मग सर्व हे जे पैसे त्यांनी मेडिकलच्या माध्यमातून केले. आणि SRBमध्ये हे ऑपरेशन झालं, मग हे चांगलं झालं. हां, गोरेगाव SRB. हां, मग त्याचं पण खर्च सगळं ते आम्ही दिलं त्याला. परत एक 2-3 महिन्यानं उजव्या पायाचं पण चालता चालता तुटलं साहेब. हां, मग आम्ही म्हणलं असं कसं 30 वर्षाची तुम्ही गॅरंटी दिले तर हे तुटा लागलं कसं काय. मग तो बोलला, तो बोलतो की इम्प्लांटमध्ये म्हणजे ते जे असतं ना आतला रॉड, त्याच्यामध्ये प्रॉब्लम म्हणजे साध्या कंपनीचा टाकला होता त्याने आम्हाला न सांगता पासून. तुमच्याकडनं किती पैसे घेतले प्रत्येक वेळी त्यांनी? आतापर्यंत प्रत्येक ऑपरेशनला 2 लाख 3 लाख असं 5 लाख च्या आतापर्यंत किती खर्च झाला? 25 लाख रुपये गेले सर. सगळे मेडिक्लेम घेतले त्यांनी? हा, सर्व मेडिक्लेम मधूनच. म्हणजे 25-1 लाख रुपये खर्च झाला. हा, किती वर्षामध्ये? 2014 पासून ते आतापर्यंत. शेवटचं ऑपरेशन कधी केलं तुमचं? 2019ला. 2019ला शेवटचं ऑपरेशन केलं. पण 2017ला जेव्हा उजवीकडचं तुटलं सप्टेंबरमध्ये, मग त्याला आम्ही दाब विचारला की असं का व्हावं लागलं, तर म्हणलं की आम्ही इम्प्लांट साधा होता म्हणून तुटला. मग तुटल्यामुळं त्यांनी काय केलं, ऑपरेशन करायचं ठरवलं. आणि ऑपरेशन माझे सगळे नातेवाईक होते ते बोलले की ठीक आहे करा तुम्ही ऑपरेशन, आणि आम्ही पैसे तो म्हणला कॅश भरा लगेच ऑपरेशन करतो. मग म्हणले ना कॅश देतो आम्ही सर्वांना. मग ते पण त्याला मान्य झालं. आणि त्यांनी काय केलं, ऑपरेशन करताना पायाचा हाड तोडला. ऑपरेशन करताना? हा, पायाचा हाड तुटला. हा, हे मांडीचा हाड, हे बॉल काढताना त्यांनी मांडीचा हाड तोडला. आणि आम्हाला न सांगताच त्यांनी एक्सरे बंद झाल्याचं नाटक केला. अच्छा. म्हणजे त्याला माहिती तुटलेला आहे पण आम्हाला माहीत नव्हतं तुटलेला आहे. हा, आणि त्यांनी एक्सरे बंद करून खराब झाल्याचं नाटक केलं 3-4 दिवस. मग ते पाय सुजा लागला एकदमच. नाही, नाही, मग पाय सुजा लागला एकदम. मग लईच म्हणलं आम्ही बाहेर जाऊन एक्सरे करतो. आणि मग नंतर म्हणलं बाहेर गेलं तर सगळ्यांना माहीत पडेल हाड तुटलं म्हणून. मग त्यांनी म्हणला नाही, एक्सरे चालू होईल संध्याकाळपर्यंत, परत बघू आपण काय झालं. मग त्यांनी कुणालाच न सांगता नेऊन ऑपरेशन केलं. पण एक्सरे नाही काढला? हां, नाही काढला. माझी कंडिशन आणि तेव्हा लिव्हर पण खराब, म्हणजे झालेलं माहीत नाही पण झालं. आम्ही केमला गेल्यावर माहीत पडलं की लिव्हर पूर्णतः खराब झालं. तिथल्या डॉक्टरनी जवाब दिला. हे तर मी 1 महिना होतो मी येडं झालतो, म्हणजे मेंटली प्रॉब्लेम झालता मला. यांनी 1 महिना ठेवला, मला मेंटली प्रॉब्लेम झाला. आणि माझी कंडिशन अशी झाली साहेब, मी मरणाच्या दारात जाऊन पोचलो. मी खरी गोष्ट सांगतो, माझ्या लेकरं अजून बारके होते, आज 4 वर्ष झाले मला. बेडवर पडू नये मी 2018 पासून. जर मी एवढे कमवणार माणूस, आज माझ्या लेकरांना पण शाळेत काढले. मग मी हिला पाठवलो, मी जाऊ शकत नाही डॉक्टरकडं म्हणून. माझी कंडिशन मरायला पडलो तुम्ही. मला परत तिथं त्याच्याकडे गेलो, त्यांनी काय केला, SRB मधून मला केम मध्ये नेऊन टाकला पैसे संपले म्हणून. पूर्ण पैसे नाहीत म्हणून गेम मध्ये नेऊन टाकला. 15 दिवस तिथं काढलं,
त्यांनी म्हणले की याचं ऑपरेशन म्हणजे होणार नाही, याचे लिव्हर खराब आहे आणि यांचं पूर्ण म्हणजे रॉड टाकू शकत नाही, तिथं सांगितले लिव्हर खराब आहे म्हणून. माझं पोट असं एवढं मोठं झालं साहेब, कंडिशन एवढी हे झाली पोटात, असं पूर्ण लिव्हर खराब असल्यामुळं पाणी भरलं एवढं मोठं, म्हणजे मला श्वासच घेता येत नव्हतं. इथून मला गाडी करून, माझी गाडी पण होती साहेब, आजच्या गाडी ऐकलं मी का तर पैसे नाहीत म्हणून, गाडीमध्ये जाऊन सोलापूरला जाऊन इलाज करून मला मरणाच्या दारातून वाचवून आणली. वाचून मेडिक्लेम चालू आहे की बंद आहे? चालू. उदरनिर्वाह म्हणजे तुमचं कसं होत, पैसे कुठून येतात तुमच्याकडे? हीच करती सगळं म्हणजे. घर पाणी सोडायचं काम करते बिल्डिंगला, ह्या सकाळी आणि कामाला जाते आणि टिफिन नाही. एक एक दोन काय व्यवसाय होता? मी बहिणीपाशी काम करत होतो केबलचा सगळं. बहिणीच्या याच्यात आता काय मला हे येत नाही, कायच नाही सर, नाही वेळवर. तुम्ही डॉक्टर साहेब इथं अंधेरीतच असतो. एखाद्या डॉक्टरकडे चूक झाल्यानंतर आपण एक सेकंड ऍडवाइस घेतो ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती पडतं की पहिल्या डॉक्टरने केलेला इलाज किंवा केलेलं ऑपरेशन ते व्यवस्थित केलं की नाही केलं, किंवा आता जर माझा हार्ट तुटलाय आणि तो 4 दिवस जर एक्स रे मशीन बंद आहे असं म्हणून सांगतो आणि तुम्हाला जर वाटलं की बाबा काहीतरी चुकीचं वाटतंय तर तुम्ही दुसरीकडे जाऊन एक्स रे केला असतात तर ते त्याचं सगळं उघडं पडलं असतं. एवढं शिकलेलं नाही ना तो, आम्हाला सगळं येड्यात काढून केलं, माझं पूर्ण लिव्हर खराब करून टाकलं. मी एवढं मी यांनी कधी माझ्या पोरांना कमी केलं नाही, मी कधीच नाही. बायको मी बायको आज कामाला चालली मी पडू नये म्हणून, पण बायकोला कधीच कामाला पाठवलं नाही मी. आज लग्नाला माझ्या 12-13 वर्ष झाले, कधीच नाही पाठवलं तिला कामाला. मी बघतो काय करता येण्यासारखं असेल बघतो. म्हणजे विश्वास आम्ही कशामुळे ठेवला? आणि साहेब असं झालं त्यांनी असले हेवी हेवी इंजेक्शन दिलेत ना, तुम्हाला सांगतो माझा पूर्ण लिव्हर डॅमेज करून टाकलं त्यांनी. प्रत्येक वेळी तुमचा क्लेम पास होत गेला मग त्याच्यामध्ये काही ऑब्जेक्शन नाही आले, सगळे क्लेम तुमचे पास झाले. मग त्यांनी विचारलं नाही की दरवर्षी कसं काय ऑपरेशन होतं, कारण एक ऑपरेशन झाल्यानंतर त्याच पायाचं परत परत ऑपरेशन होत होतं. मग त्यावेळी त्या इन्शुरन्स वाल्यांनी डॉक्टरांना विचारलं नाही की एकाच ह्याचा किती वेळा क्लेम करतायत? त्यांनी काय माहित काय लिहत होता फाईल मध्ये, आम्हाला तर काय माहिती. पण दरवर्षी कोणत्या कंपनीचा होता इन्शुरन्स? इन्शुरन्स कोणत्या कंपनीचा होता? बजाज कंपनीचा. आणि तो दरवर्षी पास होत गेला इन्शुरन्स. म्हणजे कसं झालं सर, त्यांनी जी पहिले 3 ऑपरेशन केले ना ती त्याच्या हॉस्पिटल मध्ये केले आहे ना, आणि जी नंतरचे 5-6 ऑपरेशन केले ना ती एस आर वी मध्ये केली. आणि साहेब इनलिगल करतो तो. इनलिगल करतो म्हणजे? त्याच्या तिथं ऑपरेशन थिएटर आहे त्याच्या दवाखान्यात. त्याच्या दवाखान्यात ना आयसीयू आहे ना काय नाही काय नाही. कोणता दवाखाना? प्राईम ऑस्प्रेस चालू आहे का तो? हा तो खाली ऑपरेशन करतो, पेशंट कडून पैसे उकळतो आणि दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये नेऊन त्यांना शिफ्ट करतो. आणि नंतर तिथून काय करतो ते माहित नाही मला. तुमचं किती वेळा त्याने ऑपरेशन केलं? माझं त्याच्या हॉस्पिटल मध्ये ना 2-3-4 वेळा त्यांनी त्याच्या हॉस्पिटल मध्ये ऑपरेशन केलं आणि त्यांनीच बिल टाकले, त्यांनीच सगळं हे केलंय, त्यांनीच घेतले सगळं काय. आणि प्रत्येक वर्षाला 5-5 लाखाचा तुमचा क्लेम वापरून घेतला? हा. दरवर्षी केलं असं? हा. तुम्ही तिथं जाऊन बघितलं ना साहेब, खाली ऑपरेशन थिएटर आहे. किती वर्षापासून तो तुम्हाला तुमची पॉलिसी वापरत होता? 2015 पासून. 14 कधीपर्यंत?
आतापर्यंत वापरले आतापर्यंत सगळे सगळे पाच पाच ला हा पोटाचे पोटाचे पण मी त्याच्यात केलं ना साहेब. काय पोटाचं केलं? लिव्हरच ऑपरेशन. नाही ऑपरेशन लिव्हर मध्ये प्रॉब्लेम केलं ते एस आर बी मध्येच. एस आर बी मध्येच केलं? हा एस आर बी. मला कोणी सांगितलं होतं करायला ऑपरेशन? ऑपरेशन नाही इंडोस्कोपी हे वगैरे औषध गोळ्या सांगितलं होतं करायला. तिथलं डॉक्टर मला त्रास व्हायला लागला ना पोटात मग मी काय माहिती होत की तुमची पॉलिसी आहे. मला त्रास व्हायला लागल्यावरती मी सगळं सांगितलं. तुमचे दोन्ही पाय खिळखिळ करून ठेवलेले आहेत. हा मला असं झालं ना सर मरता बी येत नाही उठून जाऊन कुठं जाऊन जीव बी देत येत नाही बायकोर वज्र राहण्यापेक्षा असं झालं माझी कंडिशन. मला असं वाटतं मी मरून का जाईन मी कशाला कुणाच्या जीवावर वज्र राहू मी. आज मला संडसलं गाड दुती बायको माझी माझे लेकर सगळ्या लघवीच करतील एवढे एवढे लेकर येतील माझे आलता येत नाही मला. काढले होते साहेब आता सगळं काय तिनं गळ्यातलं घाण ठेवली मुलांना शाळेत सगळं काय करायचं ते चिंता करू नका. तू किती बेटा? तू तू रे बेटा हा तिसरी मध्ये कोणत्या स्कूल मध्ये? स्कूल मध्ये जात जा मी बघतो स्कूलचं फीच वगैरे काय टेन्शन घेऊ नका ते मी बघतो आणि त्या डॉक्टरांना मी बोलून पण घेतो त्यांच्याकडनं पण मी सगळी माहिती घेतो. तुम्हाला असं वाटतंय ना की तुमच्यावर पूर्ण फार मोठ्या प्रमाणात अन्याय झालाय? अन्याय झालाय सर लय मोठा अन्याय झालाय. मला तर वाटत त्यांनी पैशापोटी सगळं केलं हे सगळं कारण कारणाची वाट बघालो साहेब काय करू मी. माझे लेकर बेघर होते बायको बेघर होईल कस बी काय बी करतील ते. मला आहे ना मरायला आहे ना मरायला मला भीती नाही वाटत मी मरीन काय काय पण करीन पण माझ्या लेकरांचं आयुष्य वाटत होणार आहे एवढं मात्र करा. स्वतः जबाबदारी घे तुम्ही काळजी करू नका आपल्याकडे महाराष्ट्राची आपली जनता तुमच्यासाठी उभी राहील मी काहीतरी प्रयत्न करेन तुम्ही काळजी करू नका. कुठे बसतो आता हा डॉक्टर? त्यांचं स्वतःच हॉस्पिटल आहे आणि एवढं पण म्हणतो हॉस्पिटलचं प्राईम हॉस्पिटल तो त्या हॉस्पिटलचा मालक तोच आहे का? मग तिथे कसले कसले इलाज होतात ऑपरेशन वगैरे कसले? ऑर्थोपॅडिक त्याच करतो तो. बा तुमची विल पॉवर स्ट्रॉंग ठेवा आपण काहीतरी प्रयत्न करू याच्यामधनं तुम्हाला कसं बाहेर काढता येईल ज्या आणि जिद्दीने तुम्हाला परत कसं उभं राहता येईल यासाठी मी प्रयत्न करेन. आणि ज्या डॉक्टरमुळे तुमची ही अवस्था झाली त्याला मी नक्की व्हायचा जबाब विचारेन त्याला मी बोलून घेईन. मी यासाठी झालो की तुमची मला तुम्ही तो व्हिडिओ पाठवला आणि म्हणून मग म्हटलं की नाही आता पहिल्यांदा जाऊन बघूया की नेमकं तुमच्याबरोबर काय अन्याय झाला कोणामुळे सगळं झालं. तर त्या डॉक्टरमुळे झालं सगळं. मी एवढा एवढं मी आट्टा कट्टा मी व्यायाम करून बॉडी एकदम माझी हे ठेवणार मी स्ट्रॉंग. मग डॉक्टरच्या चुकीमुळे एखाद्याचं आयुष्य कसं उद्ध्वस्त होतं हे संपूर्ण सत्य मी इथे बघितलेलं आहे. त्या डॉक्टरांना मी शहा बरोबर ना त्यांना मी भेटेन त्यांच्याशी मी बोलेन वस्तू इथे अजून समजून घेईन. यांच्याकडनं मिळालेली माहिती हे बाईकवरनं जात होते त्यावेळी त्यांचा छोटासा अपघात झाला त्याच्यामध्ये ज्यावेळी ते हॉस्पिटलमध्ये गेले त्यावेळी त्यांना कळलं की त्यांच्या पायाचा हाड तुटलेला आहे आणि मग त्यावेळी त्यांना तो स्टेन किंवा तो रॉड बसवला गेला आणि मग त्याच्यानंतर तो रॉड तुटला आणि त्याचबरोबर जे हाड होतं तेही तुटलं ते काढून टाकलं बरोबर ना. तुटल्यामुळं काय इन्फेक्शन झालं आणि मग त्याच्यानंतर यांची अशाच पद्धतीने एक 7-8 ऑपरेशन झाली. तो रॉड चांगल्या कंपनीचा होता नव्हता आणि ते ऑपरेशन केल्यानंतर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा तार स्क्रू अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये टाकल्या गेल्या. त्यांच्यामध्ये पस झालं पायामध्ये मग दुसऱ्या पायाचं ऑपरेशन झालं. हे करता 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 जोपर्यंत त्यांची पॉलिसी होती मेडिक्लेम होता त्या मेडिक्लेमचा वापर 2014 ते 2022 म्हणजे 21 पर्यंत त्या मेडिक्लेमचा वापर केला गेला आणि त्याच्यामध्ये त्यांचं लिव्हर खराब झालं
त्यांची अवस्था गेल्या 4 वर्षापासून बेडवरच ते पडून असतात आणि याला सर्वस्वी जबाबदार ते डॉक्टर आहेत असं यांचं म्हणणं आहे. त्यांचं एकंदरीत ही अवस्था पाहिल्यानंतर डॉक्टरांकडनं अशा जर चुका होत असतील तर एकीकडे डॉक्टर लोकांचे जीव वाचवतो आणि दुसरीकडे काही डॉक्टर याचा गैरफायदा घेतात. फक्त मेडिक्लेम पॉलिसी असल्याचा फायदा घेऊन दरवर्षी त्यांचं ऑपरेशन केलं गेलं तेही व्यवस्थित केलं नाही. अशा डॉक्टरला त्याचा जाब विचारावा लागेल, त्याच्याकडनं माहिती घेईन आणि यांच्या मुलांचं संगोपन, त्यांचं शिक्षण कसं पूर्ण करता येईल आणि त्यांना त्यांच्या कुटुंबाला कसा हातभार लावता येईल यासाठी मी माझ्याकडनं प्रयत्न करेन. त्याचबरोबर मी महाराष्ट्रातल्या जनतेलाही अपील करेन की कोणाच्या तरी एकाच्या चुकीमुळे संपूर्ण ज्यावेळी कुटुंब उद्ध्वस्त होतं त्यावेळी आपण सर्वांनी अशा कुटुंबांना हातभार लावला पाहिजे. यासाठीच मी इथे आलो होतो. पुढे लवकरच मी त्या डॉक्टरांना भेटेन आणि मी पुढे काय करायचं ते मी ठरवेन. धन्यवाद. वर्षाची फी किती आहे? 25 पर्यंत जाते. 25 जाते फी. तू किती वेळेला? 8वीला आहे. 5वीला आहे आणि तू 3रीला आहे. तुम्ही शिक्षणाची काळजी करू नका, मी बघतो काय कसं करता येईल. आणि आता जे झालंय ते तर म्हणजे आता इतक्या वर्षापासून तुम्ही मला त्याच्या आधी कधी भेटला नाही त्याच्यामुळे मला माहित नव्हतं. आणि ज्यावेळी तुम्ही हा मला व्हिडिओ पाठवला त्यावेळी तुमची परिस्थिती काय आहे आणि तुमचं जीवन कसं चालतंय, म्हणजे बेडवर रात्रंदिवस झोपून ज्यावेळी एक माणूस जो कुटुंब प्रमुख असतो, जो कर्ता पुरुष असतो आणि त्यावेळी ज्यावेळी सतत बेडवर झोपून राहणं आणि आपल्या मुलांना आपल्या डोळ्या देखत सगळं जे एकंदरीत बघतोय कारण ते काम करत होते आणि अशा वेळी अचानकपणे ज्यावेळी अंथरुणाला खिळून असतो माणूस त्यावेळी त्याला वेगवेगळे विचार येतात आणि काही चुकी नसताना एखाद्याच्या चुकीमुळे एखाद्याच्या हलगाजीपणामुळे असे दिवस तुम्हाला बघायला मिळत आहेत. त्याचं खूप वाईट वाटतं पण आता जे झालंय ते मी तुम्हाला परत आणून देऊ शकत नाही. फक्त याच्यातनं आपण चांगलं काय, तुमचं कुटुंब कसं वाचेल, त्यांना आपण त्यांच्या पायावर कसं उभं करू शकू त्यासाठी प्रयत्न करू. तुम्ही अर्धांजली म्हणून खूप अतिशय त्यांची चांगली सेवा करताय. तुम्ही अशाच पद्धतीने तुम्ही त्याची सेवा करा. मी तुमच्या सोबत आहे आणि मी बघेन. जास्तीत खूप वाईट वाटतो सर, कधी नाही समजू शकतो. 4 वर्ष झालं माझं नवरा कसलाच कुठं बाहेर घेऊन गेला नाही. एक जायचं म्हणलं तरी मला 10 वेळेस विचार करा, दोघांना सोबत घेऊन जायचं तर मग त्यांच्यापाशी कोण लग्नी नाही. कधी बाय चान्स आरमेळ्याला यायला म्हणजे असंच घेऊन गेले तर लग्नीचं त्यांच्यापाशी ठेवावं लागतं. नाही जवळ ठेवते मग मी 1-2 तासात मुलांना घेऊन येतात. कोण आहे त्यांच्या आता सगळं बाहेर करणं हे करणं मलाच करावं लागतं. त्याच्यामुळं लेकरांना मी वाटतं माझे पप्पा कधी उठते, मला किती वेळेस म्हणतो ही मम्मी काय करते डॉक्टरने आपल्या पप्पाला असं जागा. मला असं तो बाहेर येऊन ज्यावेळी बोलला की माझे पप्पा ठीक होतील की नाही त्यावेळी ते, कारण मी पण एका मुलाचा बाप आहे त्याच्यामुळे मला त्या भावना समजू शकतो की आपल्या मुलाला आपल्या वडिलांबद्दल असलेलं प्रेम आणि ते नातं आणि मग वडिलांना असं सतत बघणं. पण आता तुमची मुलं एवढी समजदार झालेली आहेत, त्यांनी ते बघितलेलं आहे म्हणजे लहानपणापासून या सगळ्या गोष्टी बघतायत, त्यांना त्यांची जबाबदारीची त्यांना जाणीव झालेली आहे. या कमी वयामध्ये त्यांना हा जो अनुभव घेत आहे तो कधी कोणत्याही मुलांना मिळाला नाही पाहिजे. पण तरी पण ती एवढी समजदार झालेली आहे तुमची लेकरू, तर तुम्ही त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेईन. काही असेल तर मला तुम्ही सांगा, मी प्रयत्न करेन माझ्या परीने आणि त्या डॉक्युमेंट्स माझ्याकडनं घेऊन या. मी प्रयत्न करतो त्या डॉक्टरांकडनं किंवा आपल्याला जास्तीत जास्त याच्यातनं बाहेर कसं पडता येईल यासाठी माझा प्रयत्न असेल आणि मी तो करेन. तुम्ही काळजी करू नका. काही जरी लागलं मला बिंदास फोन कर. मी तुमच्या पाठीशी हा अजिबात काळजी करू नका. ठीक आहे, चल मॅडम. अरे नाही 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 प्लीज 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 तुम्ही अजिबात.